नमस्कार, सह्याद्री पॉलिटेक्निक सावर्डे मेकॅनिकल डिपार्टमेंटचे यूट्यूब चॅनलवर स्वागत. मी प्रोफेसर स्नेहल जाधव, सेमिस्टर 5th मधल्या पॉवर इंजिनिअरिंग अँड रेफ्रिजरेशन या सब्जेक्टच्या चौथ्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करते. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत लर्निंग आउटकम्समध्ये कोर्स आउटकम असणार आहेत आयडेंटिफाय डिफरंट कंपोनंट्स ऑफ IC इंजिन अँड इट्स ऑक्झिलरीज. ओके, यामध्ये आपण युनिट आउटकम बघणार आहोत एक्सप्लेन विथ स्केच द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ द गिवन IC इंजिन ऑक्झिलरीज टर्बोचार्जर इनलाईट फ्युअल इंजेक्शन पंप पिझो इलेक्ट्रिक इंजेक्टर ECR PMP FI सिस्टीम. देन 1D इज एक्सप्लेन मेंटेनन्स प्रोसिजर ऑफ द गिवन फ्युअल इंजेक्शन पंप MPFI सिस्टीम and EGR and CRDR unit. Then 1E, it's apply BS6 norms to the given engines. 1F, it's state the procedure to undertake routine maintenance of the given IC engine. First topic ahe internal combustion engine. Ya topic cha ha shevat cha video ahe. द पॉवर आउटपुट ऑफ नॅचरली ॲस्पिरंट इंजिन डिपेंड्स ऑन. ओके, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत वेगवेगळ्या कन्सेप्ट बघणार आहोत सुपर चार्जिंग, टर्बो चार्जिंग, MPFI, CRDI या कन्सेप्ट सगळ्या आपण बघणार आहोत या व्हिडिओ लेक्चरमध्ये. तर पॉवर आउटपुट कशावर डिपेंड असतो, तर अमाऊंट ऑफ एअर इंडक्टेड इन टू द सिलेंडर. ओके, आपण पेट्रोल इंजिन डिझेल इंजिनमध्ये बघितलंच आहे की जे हाय अमाऊंट ऑफ आपण फ्रेश चार्ज घेऊ डिझेल इंजिनसाठी किंवा हाय अमाऊंट ऑफ एअर फ्युअल मिक्सचर इन करू पेट्रोल इंजिनसाठी, तरच आपल्याला पॉवर आउटपुट चांगलं मिळणार आहे, हाय मिळणार आहे. ओके, मीन्स इनपुट इज डिपेंड अपॉन द आउटपुट. ओके, देन एक्सटेंट युटिलायझेशन ऑफ द इंडक्टेड एअर, स्पीड ऑफ द इंजिन, क्वांटिटी ऑफ फ्युअल ॲडमिटेड अँड इट्स कंबशन कॅरेक्टरिस्टिक्स, then thermal efficiency of the engine. So these are the points, okay, in which power output is depends. Okay, then first point in this video lecture is concept of supercharging. Okay, tar supercharging ka prakar kay apan baghuya. The amount preferred method for increasing the power output is by means of increasing mean effective pressure, that is to supply air fuel mixture at pressure higher than atmosphere. ओके, आता इथे सुपरचार्जिंग कन्सेप्ट यामध्ये कसं असणार आहे, इकडे बघा ब्लॉक डायग्राम. आपण इन्क्रीज प्रेशर केला म्हणजे आपण एअर फ्युअल मिक्सचर जे प्रोव्हाइड करतो पेट्रोल इंजिनसाठी, ओके, त्याच्यामध्ये जी एअर असणार आहे, जे एअर फ्युअल मिक्सचर असणार आहे, त्याचं प्रेशर हे ॲटमॉस्फिअरच्या प्रेशरपेक्षा हायर द्यायचं आहे. सो इन्क्रीजिंग प्रेशर केल्यावर आपल्याला काय मिळणार आहे, डेन्सिटी इन्क्रीज होणार आहे. ओके, डेन्सिटी इन्क्रीज झाल्यावर काय होणार आहे, इन्क्रीज मास ऑफ एअर फ्लो. आता बघा, प्रेशर इन्क्रीज झालं तर काय होणार आहे, ते प्रेशरमधला एअर म्हणजे एअर फ्युअल मिक्सचर एअर असणार आहे, मास ऑफ एअर असणार आहे, त्याला काय होणार आहे, त्याचा फ्लो इन्क्रीज होणार आहे. त्यानंतर आता आपण जेव्हा हाय अमाऊंट ऑफ एअर फ्युअल मिक्सचर किंवा फ्रेश एअर चार्ज घेतो तेव्हा काय असणार आहे, त्यामध्ये ऑक्सिजन जास्त प्रमाणात असणार आहे. सो इन्क्रीजेस ऑक्सिजन कंटेंट. ऑक्सिजन जास्त घ्यायला तर काय होणार, तर आपल्या कंबशनला खूप चांगला आउटपुट मिळणार आहे. देन ओके, इन्क्रीज ऑक्सिजन कंटेंट, त्यानंतर काय होणार, त्यामुळे बेटर कंबशन होणार आणि बेटर कंबशन झाल्यामुळे काय होणार, आपल्याला हायर पॉवर आउटपुट मिळणार. ओके, आता सुपरचार्जिंगचं ऑब्जेक्ट काय असतं, ओके, टू इन्क्रीज द पॉवर आउटपुट फॉर अ गिवन वेट अँड बल्क ऑफ द इंजिन विच इज इम्पॉर्टंट फॉर द एअरक्राफ्ट अँड मरीन इंजिन वेअर वेट अँड स्पेस इज ऑफ इम्पॉर्टन्स. ओके, आता इफेक्ट ऑफ सुपरचार्जिंग, इफेक्ट ऑफ सुपरचार्जिंग, अ सुपरचार्ज इंजिन हॅज एअर सप्लायड टू इट ॲट द प्रेशर अँड डेन्सिटी हायर दॅन ॲटमॉस्फिअर,
दिस इंक्रीजेस द वॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी. ओके, आता मी हे जे ब्लॉक डायग्राम दिलेले आहे इथे, जे जे पॉइंट मी एक्सप्लेन केलेले आहेत तेच आहेत हे सर्व. इंक्रीज द प्रेशर, सो त्यामुळे काय होणार, डेन्सिटी इंक्रीज होणार, इंक्रीजेस द मास ऑफ द फ्लोअर, देन इंक्रीज द ऑक्सिजन कंटेंट, सो बेटर कंबशन, अँड देन वी गेट द हायर पॉवर आउटपुट. ओके, आता इथे बघा सुपरचार्जिंग. द मेथड ऑफ सप्लाइंग एअर ऑर फ्युअल एअर, सॉरी, द मेथड ऑफ सप्लाइंग एअर म्हणजे डिझेलमध्ये जसं आपण बघतो फ्रेश एअर घेतो, ओके, आणि पेट्रोलमध्ये काय बघतो घेतो फ्युअल एअर मिक्सचर. ओके, हायर दॅन द प्रेशर ॲट विच द इंजिन नॅचरली ॲस्पिरंट. ओके, जनरली आपली जी रेग्युलर सिस्टीम असते ती ॲटमॉस्फिअरिक प्रेशरवर चालत असते. ओके, मग त्याच्यापेक्षा हायर आपल्याला प्रेशर घ्यायचं आहे. ओके, बाय मीन्स ऑफ द बूस्टिंग डिवाइस इज कॉल्ड द सुपर चार्जिंग. ओके, इथे बघा सिलेंडर दिला आहे, डॉट्स डॉट्स दिले आहेत, लो डेन्सिटी हाय डेन्सिटीला बघा डॉट्स डॉट्स दिले आहेत. द मोर एअर अँड फ्युअल दॅट कॅन बी पॅक्ड इन द सिलेंडर द ग्रेटर द डेन्सिटी ऑफ द एअर फ्युअल चार्ज. ओके, तर प्रेशर इन्क्रीज केल्यावर काय होणार, डेन्सिटी इन्क्रीज होणार, डेन्सिटी इन्क्रीज केल्यावर काय होणार, इन्क्रीज द मास फ्लो ऑफ द एअर, देन इन्क्रीजेस द ऑक्सिजन कंटेंट इन द एअर एअर फ्युअल मिक्सचर, देन सो वी गेट द बेटर कंबशन अँड वी गेट द हायर पॉवर इनपुट. देन टाईप्स ऑफ सुपर चार्जर, सुपर चार्जर इज अ प्रेशर बुस्टिंग डिवाइस विच सप्लायजेस एअर ॲट हायर प्रेशर. बरोबर, पहिल्या दोन स्लाईडमध्ये तुम्हाला समजलंच असेल की सुपरचार्जर काय यूज करतात, बिकॉज ते आपल्याला हाय प्रेशर सप्लाय, इट्स अ बूस्टिंग डिवाइस विच सप्लायज एअर ॲट अ हायर प्रेशर. देअर आर थ्री टाईप्स ऑफ सुपरचार्जर, फर्स्ट इज अ सेंट्रिफ्युगल टाईप, देन रूट्स टाईप, देन थर्ड इज अ वेंट टाईप. ओके, देन दिस इज अ ॲडव्हान्टेजेस ऑफ सुपरचार्जिंग. सुपरचार्जिंग फर्स्ट ॲडव्हान्टेज आहे हाय पॉवर आउटपुट. ओके, वी वेन वी प्रोवाइड द हायर इंक्रीज इन प्रेशर, सो डेन्सिटी इंक्रीजेस, ऑल दीज प्रोसिजर्स वी आर सीन इन द फर्स्ट स्लाइड, सो वी गेट द हायर पॉवर आउटपुट. ओके, देन बेटर ॲटोमायझेशन ऑफ फ्युएल. ओके, बेटर मिक्सिंग ऑफ एअर अँड फ्युएल, दीज आर द ॲडव्हान्टेजेस. बेटर स्कॅव्हेंजिंग ऑफ प्रोडक्ट्स, क्विकर ॲसलरेशन ऑफ व्हेइकल, देन मोर कम्प्लीट अँड स्मूदर कंबशन, रिड्यूस्ड एक्झॉस्ट स्मोक. रिड्यूस्ड एक्झॉस्ट स्मोक का होणार सांगा, बिकॉज ते जे पूर्ण कंबशन चेंबरमध्ये जे काही एअर फ्युअल मिक्सचर असणार आहे ते पूर्णपणे व्यवस्थित बर्न होणार आहे. बरोबर, त्याच्यामुळे काय होणार आहे, रिड्यूस्ड एक्झॉस्ट स्मोक, रिड्यूस स्पेसिफिक फ्युअल कंजप्शन. Then these are the limitations, disadvantages of the supercharging. Increased thermal stresses, increased heat losses due to the turbulence, increased gas loading, increased cooling requirements of piston and valves, greater tendency to burn the piston crown and the seat and edges of the exhaust valve. ओके, आता हे सुपर चार्जिंगने काय होणार, इट इज अ बूस्टिंग डिवाइस. ओके, आता नेक्स्ट आहे टर्बो चार्जिंग. इन टर्बो चार्जिंग, ओके, हे डायग्राम बघा, ऑपरेट होताना दिसतंय तुम्हाला, ॲनिमेशन दिसतंय तुम्हाला टर्बो चार्जिंग. इन टर्बो चार्जिंग द सुपर चार्जर इज बीइंग ड्रिवन बाय अ गॅस turbine which is uses the energy in the exhaust gases. Okay, म्हणजे जे exhaust gas बाहेर पडतात की त्यांना काही amount of heat असते, temperature असतो, pressure असतो, okay, ते turbocharger use करतो आणि त्याची जी energy produced होणार आहे ती superchargerला देतो work करण्यासाठी. It's a simple work. Okay, असं simple definition आहे ह्याची turbochargerची. Turbocharging is the supercharger is being driven by a gas turbine which uses the energy in the exhaust gas. Okay, there is a no mechanical linkage between engine and supercharger. Tumhala hi diagram diste, animation diste, tyamadhe bagha compressor inlet
एग्जॉस्ट, कंप्रेशन, डिस्चार्ज. ओके, बघा इंजिन दिसतं आहे, इंजिनमधून एक्झॉस्ट मॅनिफोल्ड, एक्झॉस्ट मॅनिफोल्डमधून बघा रेड लाईन, त्यामुळे काय होणार, टर्बाईनला इनलेट मिळणार, गॅस टर्बाईन. ओके, त्यामुळे काय होणार आहे, गॅस टर्बाईन वर्क होणार आहे. ओके, आणि त्याच्यामुळे त्याची जी एनर्जी असणार आहे ती कंप्रेसरला देणार आहे. म्हणजेच कंप्रेसर काय करणार आहे, कंप्रेसर कंप्रेसर्स मीन्स प्रेशर इन्क्रीजेस. ओके, आपल्याला तेच हवं आहे ना, इन्क्रीज इन प्रेशर. सो ब्ल्यू लाईन दिसते ना, कंप्रेसर डिस्चार्ज, त्याच्यामुळे काय होणार आहे, चार्जर एअर कूलिंग. ओके, म्हणजे हाय अमाऊंट ऑफ जर आपल्याला एअर चार्जर खूपच प्रेशर दिला तर तो एक मॅक्झिमम लिमिट त्याला सेन्सर लावलेला असतात, मॅक्झिमम लिमिटमध्ये तो रिड्यूस झाला पाहिजे, म्हणून तो इथं कूलर लावला आहे. ओके, आणि मग तो जो हाय अमाऊंट ऑफ एअर चार्ज असणार आहे विथ इन्क्रीज इन प्रेशर, तो इनटेक मॅनिफोल्डमध्ये जाऊन इनटेकला सिलेंडरला दिलेला आहे. ओके, हे असं वर्किंग आहे, ॲनिमेशन बघा. त्यानंतर आपण बघणार आहोत मल्टी पॉइंट फ्युएल इंजेक्शन. ओके, मल्टी पॉइंट फ्युएल इंजेक्शन म्हणजेच एम पी एफ आय. ओके, डेफिनेशन आहे, एम पी एफ आय स्टँड्स फॉर द मल्टी पॉइंट इंजेक्शन सिस्टीम वेअर इन फ्युएल इज इंजेक्टेड इन टू इंडिव्हिज्युअल सिलेंडर बेस्ड ऑन कमांड्स फ्रॉम द ऑनबोर्ड इंजिन मॅनेजमेंट सिस्टीम कम्प्युटर, प्रॉपरली नोन ॲज इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट ई सी यू. एम पी एफ आय इज यूज्ड फॉर पेट्रोल इंजिन, इट इज ॲडव्हान्स व्हर्जन ऑफ कार्बोरेटर. ओके, मल्टी पॉइंट म्हणजे काय आहे प्रकार, इथे इथे प्रत्येक सिलेंडरमध्ये इंडिव्हिज्युअली, जे काही आपण रेग्युलर गाडी बघतो त्याच्यामध्ये चार सिलेंडर असतात, सिक्स सिलेंडर्स असतं, पिस्टन सिलेंडर असेंब्ली असते, त्याच्यामध्ये प्रत्येक सिलेंडरमध्ये इंडिव्हिज्युअल फ्युएल इंजेक्ट केलं जातं, मल्टी पॉइंट्स. ओके, आणि हे आता हे ऑपरेट करण्यासाठी कुठलं युनिट बसवलं आहे, तर इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट म्हणजेच ऑनबोर्ड इंजिन मॅनेजमेंट सिस्टीम कम्प्युटर. ओके, दिस इज अ ॲडव्हान्स व्हर्जन ऑफ द कार्बोरेटर. आता ह्यामध्ये कंपोनंट्स कोणते आहेत ते बघा, फ्युएल टँक, फ्युएल पंप, फ्युएल फिल्टर, इंजेक्टर, इनटेक मॅनिफोल्ड, फ्युएल लाईन्स, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट, रिले सिस्टीम, सेन्सर. ही डायग्राम आहे, ही बघा इथे डायग्राम आहे, त्याचे हे कंपोनंट्स आहेत. इथं वर्किंग बघूया आणि डायग्राममध्ये बघूया. द मेन पर्पज ऑफ द मल्टी पॉइंट फ्युएल इंजेक्शन सिस्टीम इज टू सप्लाय अ प्रॉपर रेशो ऑफ गॅसोलीन अँड एअर टू द सिलेंडर. ओके, द एम पी एफ आय सिस्टीम इट्स वर्क कशामध्ये होते, इट इज यूज फॉर द पेट्रोल इंजिन. ओके, सो सप्लाय फॉर द गॅसोलीन अँड एअर टू द सिलेंडर, देर आर वेरियस सेन्सर यूज फॉर द वर्किंग ऑफ इंजिन. ओके, आता इथे प्रॉपर अमाऊंट ऑफ फ्युएल इंजेक्ट केलं पाहिजे, एअर फ्युएल मिक्सचर इंजेक्ट करण्यासाठी इथे काय केलं आहे, सेन्सर बसवले आहेत. ओके, फर्स्ट प्रॉपर अमाऊंट ऑफ एअर विच इज मेजर्ड बाय द एअर मीटर इज सप्लाय टू द इनटेक मॅनिफोल्ड. इनटेक मॅनिफोल्डमध्ये एअर घेतली जाते एका एअर मीटरमधून मेजर करून की एवढी एवढी आपल्याला एअर हवी आहे इनटेक मॅनिफोल्डमध्ये. देन ज्या प्रमाणात आपले एअर फ्युएल मिक्सचर बनवायचं आहे त्या प्रमाणातच सेन्सर बसवले आहेत की किती आपल्याला फ्युएल घ्यायचं आहे ते. आणि मग हे जे एअर फ्युएल मिक्सचर तयार होतं मग ते इनलेट वॉल्वमधून आपल्याला इंजिनमध्ये प्रोव्हाइड केलं जातं. ओके, देन द फ्युएल इज सप्लाइड फ्रॉम द टँक थ्रू द पंप टू द इंडिव्हिज्युअल सिलेंडर थ्रू इंजेक्टर्स. ओके, आता हे वर्किंग झालं, इथे बघा डायग्राम, डायग्राम दिसते ह्यामध्ये इंजेक्टर दिसत आहेत का, एक दोन तीन चार आहेत इंजेक्टर, सेन्सर हार्नेस दिसत आहे, थ्रोटल पोझिशन, कूलंट टेम्परेचर, ऑइल टेम्परेचर, ऑक्सिजन सेन्सर, इनटेक एअर टेम्परेचर. ओके, आता इनटेक मॅनिफोल्डमध्ये जेव्हा एअर फ्युएल मिक्सचर तयार करतात तेव्हा एअर मीटर बसवला जातो, बरोबर, ते एअर मीटरसोबत वेगळे सेन्सर्स बसवलेले असतात, भरपूर सेन्सर असतात, त्यातलेच हे काही आहेत, टोटल पोझिशन. ओके, त्यानंतरला ऑक्सिजन सेन्सर म्हणजे ऑक्सिजन किती कंटेंट आहे त्या एअर फ्युएल, जर ऑक्सिजनच असेल तर त्या एअरची काय उपयोग आहे, बरोबर ना, ऑक्सिजन असेल तर आपल्याला कंबशनला इझी जाणार आहे, बरोबर. इनटेक एअर टेम्परेचर, आता बघा
इनटेक एअरचं टेम्परेचरचं खूपच हाय असेल. ओके, जर तर सिस्टीम जिथे एअर फ्युएल मिक्सचर जात असणार, समजा ती खूप हाय असेल, तर ते काय होणार, तर ते सेल्फ इग्नाईट होऊ शकतं. बरोबर ना? तर सेल्फ इग्नाईट होऊ नये म्हणून आपण तिथे एअर कूलर एका ठिकाणी बसवला होता. टर्बोचार्जरमध्ये बघितलं होतं आपण ॲनिमेशनमध्ये. ओके, तर ते हे सगळे वेगवेगळे सेन्सर्स यूज केलेले आहेत. ओके, आता हे सगळं ऑपरेट कशावर होतं आहे? इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट, ECU. ओके, इथे वरती बघा, फ्युएल सप्लाय, फ्युएल पंप, हाय प्रेशर फ्युएल फिल्टर, म्हणजे जे फ्युएल आपण घेणार आहोत, फ्युएल सप्लाय म्हणजे हे फ्युएल रिझर्व असणार आहे तिथून घेणार आहोत, तर तिथून हे फ्युएल हाय प्रेशरमधून घेतलं, पंप होणार, देन ते फिल्टर होणार आणि नंतर हे इंजेक्टरमधून पास होणार आहे. आणि पास होताना हे जे सेन्सर्स असणार ते यूज होणार आहेत त्याच्यासाठी. ओके, फंक्शनल डिव्हिजन ऑफ MPFI सिस्टीम. ओके, आता वर्किंग बघितलं आपण, आता फंक्शनल डिव्हिजन ऑफ MPFI सिस्टीम बघूया. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीम, फ्युएल सिस्टीम, एअर इंडक्शन सिस्टीम. इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीम, इन द इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीम विच रिसीव सिग्नल्स फ्रॉम द सेन्सर अँड डिटरमाइन्स द ओपनिंग टाइम फॉर द इंजेक्टर लँड विच अल्सो कंट्रोल्स द इंजेक्शन व्हॉल्यूम. ओके, म्हणजे इथे काय सेन्सर्स यूज केले, सेन्सर सेन्स करणार आणि आपल्याला काय सांगणार की या वेळेला आपल्याला इंजेक्टर ओपन करायचं आहे, ऑक्सिजन कंटेंट कमी आहे, अजून वेगळी एअर घ्या. ओके, परत टेम्परेचर मेजर करणार इंटेक वेलचा, टोटल पोझिशन बरोबर आहे की नाही, हे सगळे सेन्सर्स आहेत आपण यूज केलेले आहेत ते. ओके, मग हे सगळं कोण ऑपरेट करतं, तर इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीममध्ये हे सेन्सर्स ऑपरेट करतात. ओके, सेन्सर दॅट मॉनिटर्स इंटेक एअर टेम्परेचर, टोटल पोझिशन, स्टार्टर पोझिशन, एअर फ्लो सेन्सर, इग्निशन सेन्सर, सेंड्स इन्फॉर्मेशन टू ECU. ECU मीन्स इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीम. ओके, ECU प्रोसेसेस ऑल दीज सिग्नल्स अँड सेंड्स अप्रोप्रिएट कमांड्स टू द इंजेक्टर. ओके, म्हणजे जर प्रॉपर आपल्याला सिग्नल मिळाला, कमांड मिळाली, तर काय करणार, ही कमांड असणार ती इंजेक्टरला पाठवणार टू कंट्रोल द व्हॉल्यूम ऑफ द फ्युएल फॉर द इंजेक्शन. मग काय होणार, फ्युएल एअर फ्युएल मिक्सचर जे काय असणार आहे ते इंजेक्ट होणार सिलेंडरमध्ये. ओके, तर ECU ऑल्सो कंट्रोल्स द कोल्ड स्टार्टिंग ऑफ द इंजिन. आता फ्युएल सिस्टीम, इन दिस सिस्टीम फ्युएल इज सप्लाईड टू द फ्युएल पंप ॲट द टाईम ऑफ स्टार्टिंग. द कोल्ड स्टार्टर इंजेक्टर इज ऑपरेटेड बाय द कोल्ड स्टार्ट इंजेक्टर स्विच. तुम्ही आपल्या गाड्यांमध्ये बघितलं असेल तर तिथे कोल्ड स्टार्ट इंजेक्टर असतो. ओके, तुम्ही ऑपरेट केलाही असेल, कोल्ड स्टार्ट इंजेक्टर इंजेक्ट्स अ फ्युएल इन टू द एअर इनटेक चेंबर, दस इनरिचिंग द एअर फ्युएल मिक्सचर. प्रेशर रेग्युलेटर रेग्युलेट्स द प्रेशर ऑफ द फ्युएल. द इंजेक्टर रिसीव्स सिग्नल फ्रॉम द ECU अँड इंजेक्ट द फ्युएल इन टू द इनटेक मॅनिफोल्ड. ओके, थर्ड आहे एअर इंडक्शन सिस्टीम. द एअर क्लिनर, द एअर फ्लोज मीटर, द टोटल बॉडी अँड द एअर वॅल्व सप्लाय अ प्रॉपर अमाऊंट ऑफ एअर टू द एअर इनटेक चेंबर अँड इनटेक मॅनिफोल्ड. ओके, इट कंट्रोल्स द क्वालिटी ऑफ एअर रिक्वायर्ड फॉर द कम्प्लीट कंबशन. म्हणजे हे जे फंक्शनल डिव्हिजन ऑफ MPFI सिस्टीम, म्हणजे जे हे सिस्टीम्स यूज केले आहेत तेव्हा आपण डायग्राममध्ये बघितलेले आहेत, त्याच एक कंबाईन फॉर्ममध्ये दिलेले आहेत त्या सगळ्या. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ MPFI, L MPFI, D MPFI. ओके, यामध्ये बघा पॉईंट दिले आहेत. पोर्ट फ्युएल इंजेक्शन टाईप, इट्स अ L MPFI. L हे पॉईंट्स दिले आहेत कुठल्या टाईपचं आहे, पोर्ट इंजेक्शन. आणि डी MPFI आहे मॅनिफोल्ड फ्युएल इंजेक्शन. फ्युएल मीटरिंग इज रिक्वायर्ड बाय द इंजिन स्पीड अँड अमाऊंट ऑफ एअर दॅट एंटर्स द इंजिन. देन डीचा पॉईंट बघा काय आहे, व्हॅक्युम इज व्हॅक्युम इन द मॅनिफोल्ड इज सेन्स्ड बाय द सेन्सर. ओके, हे डिफरन्शिएशन आहे, तुम्हाला एक्झामसाठी विचारू शकतात. एल MPFI बघा, ऑल्सो कॉल्ड एज एअर मास मीटरिंग और एअर फ्लो मीटरिंग. डी MPFI, व्हॉल्यूम ऑफ एअर इज सेन्स्ड बाय इट्स डेन्सिटी इन द मॅनिफोल्ड. लास्ट पॉईंट बघा, सेन्स्ड इन्फॉर्मेशन इज सेंड टू द ECU अँड द ECU सेंड्स कमांड्स टू द इंजेक्टर टू रेग्युलेट द कमांड अमाऊंट ऑफ गॅसोलिन सप्लाईड फॉर द इंजेक्शन. अँड डी MPFI, सेन्स्ड इन्फॉर्मेशन इज सेंड टू द ECU and ECU sends commands to injector to regulate the amount of gasoline supplied for
इंजेक्शन ओके जो एम पी एफ आई सीस्टम है डोन टाइप आय एल एम पी एफ आय डी एम एल एम पी एफ आय ओके हा डिफरन्स दिला तुम्हाला एग्जाम पॉइंट ऑफ व्यू हा महत्त्वाचा आहे. आता लास्ट पॉइंट आहे या व्हिडिओ लेक्चरचा व्हॉट इज सी आर डी आय अँड दिस इज द लास्ट पॉइंट ऑफ युअर फर्स्ट टॉपिक. सी आर डी आय स्टँड्स फॉर कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन. डायरेक्ट इंजेक्शन ऑफ द फ्युअल इन टू द सिलेंडर ऑफ एन इंजिन वाया सिंगल कॉमन लाईन कॉल्ड अ कॉमन रेल विच इज कनेक्टेड टू ऑल द फ्युअल इंजेक्टर ओके जे कॉमन रेल असणार आणि त्याला फ्युअल इंजेक्टर लावलेले असणार आहेत. इन्स्टेड ऑफ प्रोव्हाइडिंग सेपरेट पिस्टन पंप फॉर फ्युअल सप्लाय द कॉमन रेल अलोन सप्लायज हाय प्रेशर फ्युअल टू द ईच सिलेंडर ओके. ही तुम्हाला आता कळेल हे कसं वर्क होतं ते. ही डायग्राम बघा. हे पण इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिटवर ऑपरेट होतं आहे. इथे काय होतं आहे आपण पेट्रोल एम पी एफ आयमध्ये बघितलं होतं की वेगवेगळे फ्युअल पंप्स यूज केले होते का तर प्रेशर इन्क्रीज करायला. इथे काय होणार आहे प्रेशर इन्क्रीज करायचं आणि एक कॉमन रेलमधून तिथे सप्लाय करायचं म्हणजे जेवढे जे फ्युअल इंजेक्टर असणार आहे त्याच्यामधून सेम प्रेशरचं फ्युअल आपल्याला प्रोव्हाइड होणार. ही डायग्राम आहे कॉमन रेल फ्युअल डायरेक्ट इंजेक्शन. डिझेल डायरेक्ट फ्युअल इंजेक्शन सिस्टीम हॅज अ बिल्ट अप प्रेशर इन यू फॉर ईच अँड एव्हरी इंजेक्शन सायकल. सी आर इंजिन मेंटेन्स कॉन्स्टंट प्रेशर रिगार्डलेस ऑफ द इंजिन सिक्वेन्स. दिस प्रेशर देन रिमेन्स परमनंटली अवेलेबल थ्रू आउट द फ्युअल लाईन ओके. इलेक्ट्रॉनिक्स कंट्रोल युनिट मॉडिफाईज इंजेक्शन प्रेशर प्रिसाइजली ॲज नीडेड बेस्ड ऑन डाटा ऑप्टेन फ्रॉम सेन्सर ऑन द कॅम अँड क्रँकशाफ्ट. दॅट इज कंप्रेशन अँड इंजेक्शन ऑकर्स इंडिपेंडेंटली ऑफ ईच अदर. दिस टेक्निक्स अलाउज फ्युअल्स टू बी इंजेक्टेड ॲज नीडेड सॅव्हेंजिंग सेव्हिंग फ्युअल अँड लोडिंग इमिशन ओके. प्रिन्सिपल ऑफ सी आर डी आर इन डिझेल इंजिन्स ॲज नेम ॲज जी डी आय मीन्स गॅसोलिन डायरेक्ट इंजिन ओके. आता ही वर्क कशावर होते सी आर डी आर ही गॅसोलिन डायरेक्ट इंजेक्शनवर वर्क होते. आता इंट्रोड्यूस टू रिमूव द ड्रॉबॅक ऑफ कार्बोरेटर अँड एम पी एफ आय सिस्टीम ओके. म्हणजे ही ॲडव्हान्स आहे त्यांच्यापेक्षा एम पी एफ आय आणि कार्बोरेटरपेक्षा ही ॲडव्हान्स्ड आहे ओके. एम पी एफ इज द ॲडव्हान्स व्हर्जन ऑफ द कार्बोरेटर अँड दिस इज द ॲडव्हान्स ऑफ द कार्बोरेटर अँड एम पी एफ आय ओके. मेन ॲडव्हान्टेज इज दॅट इवन पेट्रोल इंजिन कॅन बी रन अंडर द व्हेरी लीन मिक्सचर रेशो ऑफ 50:1. ही डायग्राम आहे कॉमन रेल डायरेक्शन इंजेक्शन. ॲडव्हान्टेजेस ऑफ सी आर डी आय रिड्यूस नॉईस अँड व्हायब्रेशन रिड्यूस स्मोक पार्टिक्युलेट्स अँड एक्झॉस्ट इन्क्रीज फ्युअल इकॉनॉमी हायर पॉवर आउटपुट इवन ॲट लो आर पी एम ओके. दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ सी आर डी आय. अँड डिसॲडव्हान्टेजेस इज इन्क्रीज्ड कॉस्ट ड्यू टू द हायर प्रेशर पंप अँड इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट देन टेक्नॉलॉजी कॅनॉट बी एम्प्लॉयड इन प्रेझेंट इंजिन. दिस आर दी डिसॲडव्हान्टेजेस ऑफ द सी आर डी आय ओके. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा मत असा आहे सी आर डी आय क्वचित काहीतरी हा सी आर डी आय क्वेश्चन विचारलेला आहे डायरेक्ट कॉमन रेल डायरेक्शन इंजिन ओके. दिस आर द फ्युचर ट्रेंड सी आर डी आर अल्ट्रा हाय प्रेशर कॉमन रेल इंजेक्शन 1800 बार जनरेटिंग आयडियल स्वर्ल इन द कंबशन चेंबर अलॉविंग द एअर फ्युअल मिक्सचर टू फॉर्म अ परफेक्ट व्हर्टिकल व्हर्टेक्स युनिफॉर्म कंबशन अँड जनरली ग्रेटली रिड्यूसेस नॉक्स इमिशन ओके. आता जे ट्रेंडिंग आहे बी एस सिक्स नॉर्म्स ओके. परत हे जे काही फ्युचर ट्रेंड्स आहेत जे सी आर डी आर अँड पार्टिकल फिल्टर्स टू रिड्यूस पार्टिकल इमिशन्स फ्रॉम द एक्झॉस्ट ओके. म्हणजे एन्व्हायरमेंट व्यवस्थित राहण्यासाठी हे काही इम्प्लिमेंट करत असतात ओके. फ्युचर ट्रेंड्स आहेत म्हणजे जे इमिशन
होताना जे काही पार्टिकल्स बाहेर पडतात ते काही हार्मफुल असतात, ओके, ते रोखण्यासाठी हे वेगवेगळे प्रकारचे चेंजेस होत असतात. सी आय डी आर अँड क्लोज लूप कंट्रोल इंजेक्शन युझिंग द आयन सेन्सर टू प्रोव्हाइड रिअल टाईम कंबशन डाटा फॉर इच सिलेंडर सच एज टेम्परेचर अँड प्रेशर. ओके, दिस आर द फ्युचर ट्रेंड्स. ओके, आता असेसमेंटला एक क्वेश्चन दिलेले आहेत, मी हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू असणारे आहेत, महत्त्वाचे आहेत असेच काढले आहेत तुम्हाला दिले आहेत, ते तुम्ही नोट डाऊन करा तुमच्या नोटबुकमध्ये आणि कॉलेज आल्यावर सबमिट करायचे आहेत. ह्या व्हिडिओ लेक्चरबद्दल तुम्हाला काही एक डाऊट असेल तर तुम्ही मला वीकली जे लेक्चर असतात तेव्हा तुम्ही, मंगळवारी हा लेक्चर असतो वीकली लेक्चर, तर तुम्ही मला डाऊट विचारा ह्या व्हिडिओ लेक्चरबद्दल जे असतील ते. अँड स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू.